गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये राजकीय संस्कृतीची व्याख्या आणि त्याची राजकीय संस्कृतीचे व्याख्या अंतर्गत स्पष्टीकरणे बघितलेली होती. तसेच राजकीय संस्कृती कशासाठी आवश्यक आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओ अंतर्गत घेतलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये राजकीय संस्कृतीला जे आधारभूत घटक आहे तर या आधारभूत घटकाविषयीची माहिती आपण बघणार आहोत, जाणून घेऊया. त्यामध्ये राजकीय आधारभूत घटकामध्ये प्रस्तावनेमध्ये बघूया, कोणत्याही राष्ट्राचा वा समाजाच्या राजकीय संस्कृतीची जडणघडण कोणत्याही होण्यास दीर्घ कालावधी लागत असतो. ही राजकीय जी संस्कृती आहे, ही राजकीय संस्कृती घडून येण्यासाठी प्रदीर्घ असा कालावधी लागत असतो. तसेच राजकीय संस्कृतीच्या जडणघडणीत अनेक परस्पर निगडीत बाबी कारणीभूत असलेल्या दिसून येतात. संस्कृतीची जडणघडण होत असताना अनेक अशा घटक अंतर्भूत होत असतात, त्यामध्ये काही अडचणी सुद्धा येत असतात. तर या अंतर्भूत घटकाविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. या बाबींनाच आपण राजकीय संस्कृतीचे आधारभूत घटक किंवा अंगभूत घटक असेही म्हणत असतो. राजकीय संस्कृतीला आकार देणारे घटक असे म्हटले जाऊ शकते. यामध्ये पहिल्या नंबरमध्ये बघूया राज्याची भौगोलिक परिस्थिती. यामध्ये चार अंतर्भूत घटक आपल्याला दिलेले आहे अंगभूत घटकामध्ये. त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये राज्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी. थर्डमध्ये आहे समाजव्यवस्था आणि समाजरचना. फोर्थमध्ये आहे अर्थव्यवस्था. या चारही घटकाचा अभ्यास आज आपण या व्हिडिओ अंतर्गत जाणून घेऊया. राज्याचे भौगोलिक स्थान, तेथील हवामान, नैसर्गिक साधन सामग्री इत्यादी बाबींचा समावेश भौगोलिक परिस्थितीमध्ये होत असतो. जसं की स्थान आहे, तेथील हवामान आहे, नैसर्गिक साधन सामग्री आहे, या संपूर्ण घटकाचा अभ्यास या भौगोलिक परिस्थितीमध्ये होत असताना दिसून येतो. एकूण बघायचे झाल्यास जे काही स्थान आहे, परिस्थिती आहे, नैसर्गिक साधन सामग्री आहे, जसं की एखाद्या ठिकाणी कोळशाची खदान असेल किंवा जसं आपल्या चंद्रपूरमध्ये कोळसा निर्मित होत असतो, म्हणजे साधन सामग्रीचा सुद्धा या सांस्कृतिक वारशावर प्रभाव पडलेला दिसून येतो. उदाहरण घ्यावायचे झाल्यास युरोप खंडात असूनही सुमारे 20 किलोमीटर असणाऱ्या इंग्लिश खाडीमुळे इंग्लंड हे बेट युरोपच्या मुख्य भूमीपासून वेगळे पडले आहे. युरोपच्या मुख्य भूमीपासून हे बेट वेगळे पडलेले दिसून येते. इंग्लंडच्या भूप्रदेशाला नैसर्गिक सीमा महासागर लाभली आहे. इंग्लंडच्या भूप्रदेशाला नैसर्गिक सीमा तसेच महासागर लाभलेला दिसून येतो. बाहेरच्या लोकांसाठी इंग्लंडच्या भूप्रदेशात प्रवेश करणे सुलभ नाही. जे बाहेरचे लोक येत असतात त्या बाहेरच्या लोकांसाठीही इंग्लंडमध्ये प्रवेश करणे सुलभ राहिलेले नाही. यामुळे अन्य वंशाचे लोक मोठ्या प्रमाणात इंग्लंडमध्ये जाऊन वास्तव्य करू शकले नाही. त्यामुळे काय झाले आहे की अनेक जे वंशाचे लोक आहे त्या वंशाचे लोक या इंग्लंडमध्ये येऊन वास्तव्य करू शकले नाही. एकंदरीत सांगायचे झाल्यास या राज्याची जी भौगोलिक परिस्थिती आहे, स्थान निश्चिती आणि जो भूप्रदेश आहे यावर आधारलेली असलेली दिसून येते. त्याच पद्धतीने अमेरिकेत नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात असल्यामुळे अमेरिकेमध्ये नैसर्गिक जी साधनसंपत्ती आहे तर ती विपुल प्रमाणात असलेली आढळून येते. कृषी व अन्य क्षेत्रात कष्टाची कामे करण्यासाठी निग्रोवंशीय लोकांना आणण्यात आलेले आहे. कृषी तसेच अन्य क्षेत्रात कामे करण्यासाठी अमेरिकेमध्ये निग्रोवंशीय लोकांना आणण्यात आलेले आहे. यामुळे तिथे वंशिक भेद भावातून उद्भवणारे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे वंशिक भेद सुद्धा यामध्ये निर्माण झालेले आहे. एकंदरीत ह्या सांस्कृतिक संपूर्ण गोष्टींचा व्यक्तींचा असो किंवा स्थाननिश्चितीकरणाचा प्रदेशाचा यामध्ये अंतर्भाव संस्कृतीकरणावर पडलेला दिसून येतो. त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये राज्याची इतिहास किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी. राज्याच्या इतिहासाचाही त्या राज्याच्या राजकीय संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये महत्वपूर्ण वाटा आहे. ज्या राज्याच्या इतिहासाचाही या राजकीय संस्कृतीवर पडलेला प्रभाव दिसून येत आहे. राजकीय मूल्यांचे सातत्य हे इंग्लंडच्या राजकीय संस्कृतीचे वैशिष्ट्य त्या देशाच्या राजकीय इतिहासाच्या वारशातून निर्माण होत असते. जे संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे तर या संस्कृतीचे वैशिष्ट्य झालेल्या गोष्टीवरून निर्माण होत असते. विशिष्ट असे वैशिष्ट्य आहे एखाद्या प्रदेशाचे किंवा एखाद्या राज्याचे, राष्ट्राचे, तर या वैशिष्ट्यामुळेच अंतर्भूत किंवा निर्माण होत असते.
यामध्ये इसवी सन 1992 मध्ये कोलंबसने अमेरिकेत जाण्याचा सागरी मार्ग शोधून काढला. 1992 मध्ये कोलंबसने सागरी मार्ग शोधून काढलेला होता. त्यामुळे युरोपीय देशातील लोकांना विशाल भूखंड असणाऱ्या अमेरिकेचे द्वार खुले झाले. त्यामुळे काय झालं की अमेरिकेमध्ये विशाल भूखंड असणाऱ्या अमेरिकेमध्ये इतर लोकांना जाण्यासाठी द्वार खुले झाले. अमेरिकेचे निवासी झालेल्या लोकांनी वसाहतीवरील ब्रिटिश सरकारच्या वर्चस्वाला विरोध केला. अमेरिकेचे जे निवासी लोक झालेले होते ह्या निवासी लोकांनी काय केले की ब्रिटिश सरकारच्या वर्चस्वाला विरोध केला. यामुळे इंग्लंडशी युद्ध देखील केले. यामुळे या कारणामुळे काय झाले की इंग्लंडशी युद्ध सुद्धा झाले. या युद्धाला स्वातंत्र्य युद्ध असे म्हटले जाते. अशा प्रकारे कोणत्याही देशाच्या इतिहासाचा त्या देशाच्या राजकीय संस्कृतीवर जडणघडणीवर महत्वपूर्ण असा वाटा निर्माण झालेला आहे. महत्वपूर्ण असा इतिहासकारांनी जे काही घडलेल्या गोष्टी आहे तर या इतिहासामध्ये निर्माण होत असतात आणि भूतकाळातील ज्या गोष्टी आहे आणि वर्तमानातील यांचा मेळ घालून जी सांस्कृतिक वाटा आहे किंवा सांस्कृतिक वारसा आहे तर तो जपल्या जात असतो. थर्ड नंबरमध्ये आहे समाज व्यवस्था किंवा समाजरचना. समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तीला सामाजिक जीवनाबाबत जे अनुभव मिळतात ते महत्वाचे असतात. समाजाचा एक घटक म्हणून किंवा सामाजिक जीवनाबाबत जे अनुभव मिळत जात असतात व्यक्ती प्रत्येक क्षेत्रातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि या शिकण्यामधूनच तो अनुभव सुद्धा घेत असतो आणि यातूनच सांस्कृतिक वारसा सुद्धा घडायला मदत होत असते. कारण व्यक्तीचे विचार, श्रद्धा, अभिरुत्ती, भावनिक कल या सर्वांची निर्मिती अथक अथवा जडणघडण तिच्या समाज जीवनातील अनुभवातूनच होत असते. व्यक्तीची जी काही श्रद्धा अभिरुची आहे तर हे श्रद्धा आणि अभिरुची तो कशातून शिकत जात असतो, समाजातूनच. ज्या जडणघडणी होत असतात त्यातूनच तो योग्य तो मार्गदर्शन घेऊन स्वतः काहीतरी शिकण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रत्येकाला आपापले मन, विचार, सिद्धांत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपापल्या परीने स्वातंत्र्य दिलेले आहे आणि त्यानुसार विचार प्रकट करण्याचे सुद्धा त्याला अधिकार आहे. उदाहरण, दैवी अधिकाराच्या सिद्धांतानुसार सरकारला, राजाला अमर्याद व निरंकुश सत्ता आहे. राजाला अमर्याद अशी सत्ता प्राप्त झालेली आहे. तो त्या सत्तेचा वापर करून जनतेला आपल्या जे काही नियम आहे नियमासाठी किंवा इतर कार्यासाठी तो प्रवृत्त करू शकत असतो. या पहिल्या चार्ल्सच्या विचारांचे समर्थन करण्यासाठीच हॉब्स या विचारवंतांचे सामाजिक कराराचा सिद्धांत मांडलेला आहे. समाजरचना आणि समाज व्यवस्था यामध्ये आपण बघितले की समाजाचा या राजकीय संस्कृतीवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडलेला दिसून येतो. कारण बघायचे झाल्यास समाजव्यवस्थामध्ये व्यक्ती असतो आणि व्यक्तीचा मिळून समाज बनत असतो आणि या समाजाद्वारे काय प्रत्येकाची भावना ही वेगवेगळी असते, प्रतिक्रिया वेगवेगळी असते. त्यामुळे द्वारे घडणाऱ्या क्रिया सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रियांचा सुद्धा या राजकीय संस्कृतीवर वेगवेगळा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्यानंतर आहे फोर्थ नंबर मध्ये अर्थव्यवस्था. आर्थिक विकासाचा परिणाम व्यक्तीच्या राजकीय अभिमुखतावर होत असतो. आर्थिक विकासातून औद्योगिकरणात वाढ होत असते. आर्थिक विकासाचा परिणाम व्यक्तीच्या राजकीय अभिमुखावर होत असलेला दिसून येतो. तसेच आर्थिक विकासामध्ये औद्योगिकरणाला फार महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. कारण अर्थ हा अतिशय महत्वाचा घटक असलेला दिसून येतो. अर्थाशिवाय कोणतेही काम आपण कार्य करू शकत नाही. त्यासाठी अर्थव्यवस्था फार महत्वाची असते. प्रामुख्याने शहरी भागातील समाजात सहसूचन माध्यमे विपुल प्रमाणात असतात. शिक्षणाविषयी सोयी असतात. जसं की नागरी भागामध्ये काय असते की शिक्षणाच्या सोयी तर प्रामुख्याने असतात, परंतु बौद्धिक पातळीवर नागरी भागातील लोकांची बौद्धिक पातळी सुद्धा उंचावलेली दिसून येते. नागरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये फार फारकत असलेली दिसून येते. तसेच शिक्षणाच्या सोयी सुद्धा नागरी भागामध्ये विपुल प्रमाणात असतात. त्याचद्वारे ग्रामीण भागामध्ये बघायचे झाल्यास त्या प्रमाणात सोयी नसलेल्या दिसून येतात. तसंच शहरी भागामध्ये भौतिक पातळी सुद्धा
लोकांची उंचावलेली असते, त्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोकांची पातळी ही कमी प्रमाणात दिसून येते, कारण त्यांच्यामध्ये शिक्षणाचा विकास झालेला नसतो. थँक्यू.